नाटक बेटक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटा वाजवा. बस एका दिवसाचा छोटा सिंपल असा कार्यक्रम होता आणि आमचं लग्न एका दिवसात आटोपलं. क्या बात आहे. आणि तेव्हा 5,000 रुपयात लग्न केलेलं आहे या मुलीने. हे देवा परमेश्वरा क्या बात आहे. म्हणजे बजेट बॅकपॅकिंग आपण ऐकलं होतं, बजेट बॅकपॅकिंग आपण ऐकलं होतं, हिने बजेट लग्न देखील केलेलं आहे. लग्नातली जी साडी असते ना आपली, जी शरारा असतो किंवा जी रिंगची जी साडी असते ना, ती खूप जास्त त्याच्यावरती वर्क असतं, भरजरी असते, खूप हेवी असते. मग ती आपण फक्त स्वतः नेसू शकतो, दुसरी पुन्हा ती आणि एवढी महागडी साडी घेऊन पुन्हा वापरता येणार नाही. आणि इमॅजिन म्हणजे किती मोठं इन्व्हेस्टमेंट आहे ती. आम्ही साध्या इन्व्हेस्टमेंट विथ सिंगल टाइप रिटर्न. हा म्हणजे त्याचा तुम्हाला परत उपयोगही नाही. आणि म्हणून आम्ही साध्या पद्धतीने लग्न करून आम्ही सिक्कीमला फिरायला गेलो त्याच पैशामध्ये. अरे आणि मुलांचं तर मी मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने सांगायचं झालं, या मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने सांगायचं झालं की जे जी शेरवानी किंवा जे अटायर त्यांनी लग्नासाठी घेतलेलं असतं हे त्याच्या 2 वर्षानंतर त्यांना कधीच होऊ शकत नाही. दोन तू जास्त म्हणाल. अगं ओ माय गॉड पर्सनल एक्सपिरियन्सेस बाहेर येत आहे तिथे. त्यांना लक्षात घ्या, इट्स टाइम टू हिट द जिम. नमस्कार, मी अभिराज शिंदे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नाटक बिटक या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करतोय आणि त्याहून जास्त स्वागत करतोय आपल्या शो मध्ये, म्हणजेच फुकट वटवट मध्ये. तर आपण फुकट वटवट मध्ये नावाप्रमाणेच एका महत्वाच्या किंवा नॉट सो महत्वाच्या विषयावरती पण एका महत्वाच्या व्यक्तीसोबत फुकटची वटवट करतो. चला तर मग आज कोण येणार आहे ह्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. तर आज जी आपल्यासोबत व्यक्ती फुकट वटवट करणार आहे ही व्यक्ती मराठी कन्या या नावाने खूप पॉप्युलर आहे. म्हणजे मराठी कन्या म्हटलं की अरे लक्षात आलं ना तुम्हाला. सो आपण मराठी कन्या या युट्यूबर बरोबर म्हणजे स्मिता बरोबर आज फुकट वटवट करणार आहोत. तर मी स्मिताला रिक्वेस्ट करतो की स्मिता प्लीज आम्हा सर्वांसमोर प्रकट हो. ए हाय स्मिता. हाय, कशी आहेस? मस्त. तू? मी पण एकदम मजेत. सो मित्रांनो, आज आपल्यासोबत मराठी कन्या आहे आणि आपल्याला मजा येणार आहे आजच्या एपिसोडमध्ये, हे मी अगोदरच सांगू शकतो. कारण यार तिच्यासारखी एनर्जेटिक आणि चुलबुली व्यक्ती म्हणजे काय, तिचं कॉन्टेंट तुम्ही बघत असालच. सो थँक्यू सो मच मराठी कन्या म्हणजे स्मिता, तुझं खूप खूप आभार. लग्न या विषयावरती फुकट वटवट करणार आहोत आपण, कारण मला माहितीये तुमच्यापैकी ऍटलिस्ट 100 लोकांपैकी ऍटलिस्ट 10 लोकांचे आई बाबा तुमच्या मागे लागलेले आहेत की लग्न कर लग्न कर लग्न कर. चला तर मग जाणून घेऊया ज्यांनी लग्न केलंय त्यांना काय म्हणायचं या विषयावरती. नाही म्हणजे कसं, लग्न हा ही अशी गोष्ट आहे ना, जो खाय वो भी पचताय, जो ना खाय वो भी पचताय. अरे अरे बापरे साहेब, बोल एकदम काफी सच्चे बोल आ रहे है. आणि इथूनच सुरुवात झालेली आपल्या एपिसोडची की जे आहेत सगळं रिअल येत आहे एक्सक्लुसिव्हली. तुझं लग्न किंवा मग तू आतापर्यंत ज्या ज्या लग्नांमध्ये जवळून इन्वॉल्व्ह होतीस किंवा तू त्या लग्नाचा पार्ट होतीस, त्यामध्ये अशा काही क्रेझी मुवमेंट झाल्या आहेत का? म्हणजे लग्न म्हटल्यानंतर 1760 लोक एकत्र येतात आणि धावपळ असते, दंगा असतो, तर अशी एखादी सर्वात वियर्ड आणि क्रेझी आठवण कुठल्या लग्नाची आहे का तुझ्यामध्ये आणि ती आमच्यासोबत शेअर करशील का? कुठल्या लग्नाचे म्हणण्यापेक्षा मी आधी माझ्या लग्नापासूनच सुरुवात करेन. म्हणजे जेव्हा आमचं लग्न होत, आम्ही ज्या तारखेला आम्ही 1 ऑक्टोबरला जायचं ठरलं होतं. अरे 2 ऑक्टोबरला ड्रायडे, चांगली तारीख आहे लक्षात ठेवायला. चांगली तारीख आहे अमोल, लक्षात ठेव प्लीज. नाही आणि तुला हे सांगायला आवडेल की मी 1 तारीखच आम्ही का निवडली, कारण मला तारखा लक्षात ठेवण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. सो माझं असं होतं की 1 हा आकडा मी विसरणार नाही. सो आपण 1 तारखेलाच लग्न करायचं, म्हणजे अॅनिव्हर्सरी विसरली हा हे माझ्या अंगावर खापर फुटलं लोक म्हणून. जनरली मुलींच्या सगळ्या तारखा लक्षात असतात, पण माझं थोडं विरुद्ध आहे त्या बाबतीत. अमोलला सगळ्या तारखा वेळ सगळं बरोबर लक्षात असतं, अगदी तो तिथी विधी. पण माझी मेमरी थोडी खराब आहे, त्याच्यामुळे मी 1 तारीख ठरवली. सो पॉइंट वर येते, का रजिस्टर मॅरेज आम्ही करायला ठरवलं. आणि आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो
ज्यांना माहिती देते त्यांना सांगते की तुमचे डॉक्युमेंट सगळे असायला हवे असतात तिथे, ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स मध्ये म्हणजे काय हवंय, म्हणजे कॉलेज पासूनचे सगळे हवेत की काय, म्हणजे काय म्हणजे लग्नासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात? आधार कार्ड आणि तुमची जन्मतारीख जी आहे ती त्याच्यावरती नोंद असावी, म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट ते लागतं. म्हणजे बेसिकली मित्रांनो ऑफिसचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा मग कुठे काय किती पैसे इन्व्हेस्ट केले तसले डॉक्युमेंट्स नाही घेऊन जायचे. तर जे झेरॉक्स होते ते आम्ही जेव्हा डेट घेतली तेव्हा आम्ही सबमिट केले होते. बरोबर. तर जेव्हा ऍक्च्युली लग्न लावायला जायचं असतं तेव्हा ओरिजिनल तुमच्यासोबत कॅरी करायचे असतं. आणि मी एकदम फुल साडी गेली असतो, तयारी वगैरे करून वगैरे मी रेडी होऊन निघाली आणि तिथे गेल्यावरती माझ्या लक्षात आलं की ओप्स, आपण तर ओरिजिनल डॉक्युमेंट आणलेच नाहीये. लग्न होतं ठाण्याला आणि आम्ही राहायला कल्याणला. माझं असं झालं एक तर एवढं ट्रॅफिक होतं, त्या ट्रॅफिक मध्ये आम्ही जसे जसे तासभर मला वाटतं लेट झालं होतं आम्हाला पोहोचायला. अमोल ऑलरेडी पोहोचला होता, म्हटलं आता इथून परत डॉक्युमेंट आणायला कोण जाईल. आणि तिची फजिती झाली होती ना, लिटरली अमोल माझ्याकडे असा बघत होता की व्हॉट काय म्हणजे अगं लग्न आपलं, मी तुला काल काळी कपाळ ओढून ओढून सांगत होतो की ओरिजिनल डॉक्युमेंट. आणि माझी रिएक्शन असं होती की हा ठीक आहे ना, नाही आणली आता, सो म्हणजे पुढे नेक्स्ट. आणि मग आम्ही बरंच काही काही करून ते ओरिजिनल डॉक्युमेंट मिळवले आणि मग म्हणजे व्हॉट्सअपवरच मिळवले आणि फोटो काढून आणि ते तयार झाले आणि झालं, नाही तर उपास परत गोंधळ झाला असता. सो माझ्याच लग्नातला हा अनुभव जो माझ्या कायम लक्षात राहील. So basically, थोडक्यात कॉन्टेक्स्ट सेट करायचं झालं तर एंगेजमेंट साठी रिंग नसणं, त्या प्रकारे रजिस्टर्ड लग्नासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट नसणं, हा एवढा मोठा सीन झालेला आहे. ऍक्च्युली आता हे बघ, जे त्या स्टेज मधून गेले नाहीत ना, ज्यांना रजिस्टर्ड मॅरेजची प्रोसेस माहिती नसेल त्यांना असं ठीक आहे ना, त्यात काय नॉट अ बिग डील. पण जेव्हा त्याच्या माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता, जो वकील आमच्या सोबत होता त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, त्याचं झालं की व्हॉट नेक्स्ट काय, म्हणजे विसरलीच तर आता काय करायचं असं झालं होतं. आम्ही कसं तरी ती सांभाळून घेतली आणि लग्न फायनली झालं तेव्हा. वा 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 वा, मिशन अकम्प्लिश. अजून एखादी दुसरी क्रेझी आठवण दुसऱ्याच्या लग्नामधली? आता सध्या रिसेंटच माझ्या एक, आता मी कोण रिलेटिव्ह आहे त्यांनी सांगा नाही, व्हिडिओ पाहिला तर प्रॉब्लेम नको. नाही काकू, ती तुमच्याबद्दल नाही बोलत आहे काकू. तर म्हणजे नवरी मुलीचं सगळ्या विधी झाल्या, लग्न लागलं, तरीही त्या ज्या दोन तीन व्यक्ती होत्या लग्नामध्ये ज्या तयार होत होत्या आणि अगदी शेवटपर्यंत त्या तयारच होत होत्या, फक्त म्हणजे ती पार्लरमध्ये वैतागली शेवटी, ती म्हणते यांचं अटकतंय की नाही अटकतंय, म्हणजे अगदी साडीला पिन चार वेळा चेक केली, मेकअप चालू होता त्यांचा. आणि लिटरली सांगते मी कंटिन्यूअस करून होती, माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकांचं लग्न होतं आणि नवरीच्या सगळ्या विधी करून ते लोक आता रेडी, म्हणजे फोटो काढायला तयार झाले होते आणि यांचंच आवरत नव्हतं. मला असं वाटलं की नक्की चाललंय का या लोकांचं आणि तुम्ही का आले लग्नामध्ये, स्पेशल डे कोणाचा, तुम्ही काय करताय जरा समजून. हा एक्सपिरियन्स तुलाही आला असेल की आपण जिथे लग्नाला जातो ना तिकडे वेगवेगळ्या टाईपचे लोक असतात. आता मला असं वाटतं मी कॉन्टेंट क्रिएट करते त्यामुळे माझा मे बी जास्त लक्ष, हा पण आपलेही असे अनुभवात लोक येत असतात, जसं आपण मगाशी म्हटलं तसं लग्न जमवणाऱ्या ह्याच्या महिला मंडळ असतं, त्यांचं कंटिन्यू लक्ष असतं, अरे आमच्या तू ओळखी नाही का, हा त्याच्यासाठी सिंगल आहे तिच्यासाठी असं करून, हा मग ती लग्नात तोडून फोटो बिटो काढून व्हॉट्सअप करणारेही लोक असतात. बरं, त्यात आपले मित्रमंडळी असे असतात ज्यांना खरंच आपल्या लग्नाशी काही घेणे देणे नसतं, ते फक्त आपल्याला बाकी देतात आणि तिथून सुटतात आणि जेवायला पडतात लिटरली. म्हणजे तू कोण ठीक आहे ना, किती अशी लग्न होतं जेवायला काय आधी, म्हणजे बुफे चालू करायच्या आधी जाऊन सगळी झाकणं उघडून, अच्छा झाकणं उघडून बघणार की त्याच्यावरती आहेराच्या पाकिटामध्ये ऍडजस्टमेंट होणार. अच्छा पनीरची भाजी का थोडा पच्चास ऑर्डर. अरे नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज आहे थोडा, हे चलो जरा कॉन्ट्रीब्युशन झालं. अगदी अगदी. आणि ते जेवढे पाकिटात भरले असते त्याच्या जास्तच वसूल करून जातात ऑब्विसली, हक्क आहे त्यांचा. लॉकडाऊन
इक्वल्स टू लग्न झालंय लग्न. कारण तुम्ही फेसबुक म्हणा, तुम्ही इंस्टाग्राम म्हणा, तुम्ही काही म्हणा, रोज कोण ना कोण तरी लग्न करतय रोज. आणि म्हणजे खूप अरे ह्याचं झालं लग्न, अरे हिचं झालं, बापरे. असं म्हणजे खूप फेसबुकवरती तर जाणं बंदच करावं लागतं आता, कारण का दर दोन स्क्रोल नंतर कोणाचं तरी लग्न झालेलं असतं, गॉट एंगेज, गॉट मॅरिड आणि वगैरे वगैरे वगैरे. सो टॉकिंग अबाउट ऑलरेडी त्यांच्या, तुला अजून वेगळ्या पोस्ट बघायला मिळतात. म्हणजे मला असं झालं की ओके, जर तुमचं लग्न नाही झालंय तर तुम्ही लग्न करा, आणि तुमचं लग्न झालंय तर तुम्ही हे करा. प्रगती प्रगती व्हायला हवी ना माणसाची. अशीच ती लोकसंख्या वाढवून आपण प्रगती पथावर जाऊ. तेच ना, हम दो हमारे अनेक. एनिवे पॉइंट टू बी डिस्कस नॉट दॅट, बट द पॉइंट हिअर इज की लॉकडाऊन लग्नाबद्दल तुझं मत काय? म्हणजे ही जी आता लोक लग्न करतायत एवढी होलसेल मध्ये लग्न करतायत, काय बाबा काय पकडलं? म्हणजे मला असं म्हणायचं की काही लोकांचं म्हणजे अपेक्षित नाही, मी तुला म्हटलं होतं, कारण असं कसं आहे ना की कोणाच्या तरी कोणाच्या म्हणजे जेव्हा आपण त्या वयात येतो ना तेव्हा सगळ्यांच्या घरी डिस्कशन चालू झालेले असतात. पण काही लोकांचं असं असतं ना, नाही रे उडत नाही, माझं काय मूड नाहीये, काय इच्छा नाही आता सध्या, म्हणजे मी प्रिपेअर नाहीये असं म्हणत असतात. आणि सडनली तुला असं समजतं की आपण एक तर त्यांच्या यादीत नाही आहोत, 20-50 जणांची जी आता सध्या यादी कडून लग्न करायचे त्या यादीत आपण नाही आहोत. आणि फेसबुकवरती तुला कळलं पोस्ट मध्ये की भाई याने लग्न पण केलं, म्हणजे असं की अरे तू काल परवा तर मला म्हणत होतो की तू तयार नाहीये, प्रिपेअर नाही, काय झालं काय नक्की तुला भाई? हो जाते तयार, हो जाते. हा घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून केलं की खरंच लग्न करायचं होतं म्हणून. पण लॉकडाऊन मध्ये सिरे सांगू खूप जणांची लग्न झालेत, आणि अगदी अशी माहिती आलेत आमच्या की त्यांचं वयही नाहीये प्रिपेअर झालेत ते लग्नाला, आणि त्यांचंही लग्न झालेलं आहे. अशी बरीच आजूबाजूला मंडळी माहिती पडलेली भाई, अब्बी तो अंडे से फुटके निकला था तू भाई, शादी वादी भी कर लिया. उतावळा नवरा नवरा गुडघ्याला भाषिक म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे. पण काय म्हणजे जाऊ दे, त्यांचं लाईफ आहे, ते जगतायत. पण यार ऍज अन आउटसाइडर, ऍज अ बाहेरून बघताना ना, एक तर खूप जास्त कुतूहल होतं की अरे लग्नासारखी एवढी मोठी गोष्ट, तुम्ही कसे इतके पटकन तयार झालात कमिटमेंट आणि या सगळ्या गोष्टी, रिस्पॉन्सिबिलिटीज. बिकॉज लग्न म्हटलं की इक्वल्स टू मॅच्युरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कमिटमेंट. So, if you are ready for it, then you are like, that's nothing like it, that's good. But जसं तू म्हणालीस आणि जसं मगाशी मी म्हणालो की बाबा होलसेल मध्ये लग्न झालेली आहेत, आणि काही लोकांना तयारी नसताना पण ते तयार झालेले आहेत. सो या काय कोरोनामुळे काय नाही झालं तरी चालेल, पण बाबा लग्न झालेली आहेत लोकांची, वेडिंग बद्दल आपण सुरुवात केली, वेडिंग आणि या सगळ्या गोष्टी. पण एक ते मोठं फॅड आलंय प्री वेडिंगच, म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट, तो विषय आपण कसा मिस करू शकतो? म्हणजे अरे ही मतलब क्या है, आपने महत्वाचे विषय को हात नाही लगाया. सो प्री वेडिंग बद्दल काय, म्हणजे जे अचानक त्यांची एक फिल्म होते, मग ते हिरो असतात आणि मग ती हिरोईन असते, आणि मग त्या जुन्या आठवणी, मला विचारायचं की हे आलंय कुठून, हे पहिले नव्हतं, अरे हा जो आजार आलाय हा कुठून आलाय नक्की आणि कधी आला? हा आजार जो एक पिक्चर होता एक दिवसाचा सीएम, तसाच हा एक पिक्चरचा इम्पॅक्ट आहे की एक दिवसाचा हिरो. आणि ही माझी पिक्चर कोणी बघू ना बघू, पण मी माझ्या पोरांना आणि माझ्या नातवाईकांना नक्की दाखवणार. पण खूप क्रिएटिव्ह असतात ना ही लोक, म्हणजे जे प्री वेडिंग ची लोक असतात ना, जे करत पण असतात ना प्री वेडिंग, म्हणजे मला मी अजून टॅलेंट असत, तिथं टॅलेंट असत. म्हणजे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी अक्षरशः, आम्ही एक ठिकाणी गेलो होतो फिरायला एका बीच वरती, आणि तिकडे हे शूट चालू होत, आणि मागे कॅमेरामन फक्त आहेत, आणि हे म्हणजे नवरा नवरी त्यांचे ते तिचा तो दुःखा घेऊन ती पळतीये बीच वरती, आणि तो मुलगा, दोघांनाही ते करता येत नाहीये. आपण जसे आहोत तसे राहणार, तुम्हाला कसला हिरो हिरोईन बनायला देत? नाही नाही नाही, तुला लक्षात नाही आलं, कॅमेरामॅन हा त्या दोघांच्या मागे पळत नव्हता, हा त्या दोघांच्या पैशांच्या मागे पळत होता. हा हा हाही एक मुद्दा आहे की भरमसाठ पैसे घेऊन त्याच्या, म्हणजे ठीक आहे काही जण कमी बजेटमध्येही करू करतात असं नाही प्री वेडिंग,
पण जे काही आता जे काही चालू आहे ना प्री वेडिंग वरती पण खूप खर्च केला जातो, म्हणजे लग्नापेक्षा जास्त प्री वेडिंग वर खर्च होतो. मग ते लोकेशन असतील आणि ते कपडे असतील, लुक असेल, अरे बापरे आम्हाला द्या ते पैसे, आम्ही दोन चार शॉर्ट फिल्म काढतो. एक्झॅक्टली हा, अरे हो ना रे खरंच, त्याला कोणी बजेट देत नाही आपल्याला आणि प्री वेडिंग. पण एक आयडिया क्लिक झालीय, वाय व्हॉट इफ बघ कसं आहे, नवीन नवरा आणि बायको जे असतात त्यांना प्री वेडिंग करायची हाऊस असते, त्यांच्याकडे बजेट असतो. व्हॉट इफ आपण जर ऍज अ डिरेक्टर ऍज अ रायटर आपल्या स्टोरीज घेऊन त्यांना पिच केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या पिक्चरचे हिरो हिरोईन आणि आपण आपली शॉर्ट फिल्म शूट करून घेते त्यांच्याकडनं, तर तुला नाही नाही आयडिया छान आहे. पण तुला असं वाटतं की त्यांना त्यांचे स्वतःचे शॉर्ट देता येत नाहीत, ते लोक आपल्या त्या स्टोरीला जस्टिस करू शकतील? बघू आता काय आता होईल तसं, पण आपलं एक असंच अपेक्षा. नाही पण खरंच हा प्री वेडिंग म्हणजे हा जो, मी तर त्याला आजारच म्हणते, तो जो पसरला आहे ना आणि एवढा वाईट पद्धतीने पसरलाय, म्हणजे त्यांना असं वाटतं की जर लग्नाच्या म्हणजे आपण जसं विधी करतो ना त्याप्रमाणे ही एक विधी झाली, इट इज वन ऑफ द रिलीजियस थिंग. यस हा, म्हणजे जर तुम्ही लग्न करताना प्री वेडिंग नाही केले ती तुझे प्री वेडिंगचे फोटोज दाखव ना. आणि मी तुला सांगेन, आम्ही प्री वेडिंग हा प्रकारच केलेला आहे, आम्ही वेडिंगच 5,000 केले. अरे बजेट वेडिंग केलेलं आहे, बजेट वेडिंग, प्री वेडिंग क्या होता है, प्री वेडिंग क्या होता है. बरं नाही असं नाही, आम्ही दोघंही स्पेशली चांगले ऍक्टिव्ह आहोत, आम्हाला इंस्टावर वगैरे कुठेतरी फोटो पोस्ट करायला उपयोग झालाच, पण तरीही नाही केला आम्ही, कारण मुळात मला ते तो प्रकारच पटत नाही किंवा आवडतच नाही. कारण तसंही आम्ही करतच असतो की त्याचं प्री वेडिंग आणि वेगळं काय शूट करायचं, तीच दोन माणसं परत परत काय फोटो काढणार होता, काय फोटो काढायचे. पण खूप फनी आणि काय आता एक शब्द सुचला होता पण जाऊ द्या, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बघायला. नाही तो शब्द आता आम्हाला ऐकायचंच आहे. नाही नाही ऑन एअर अशी शिव्या वगैरे देते असं समजलं भाई तुम्ही आली आता. बट वेडिंग प्री वेडिंग म्हटल्यावर फोटोग्राफर्स पण असतात आणि काही काही लग्नामध्ये ना या फोटोग्राफर्सची एनर्जी अशी असते की बाबा जणू तुझंच लग्न होतंय, एक वेगळ्याच लेवलवरती, वेगळ्याच लेवलवरती, म्हणजे ते म्हणतात ना आपल्या कामाला खूप पॅशनेटली केलेले असतात, स्माइलही करत नाहीत आणि ते एकदम फुल एनर्जी. अरे पोटामध्ये जेवण नाही गेलं त्या नवरा नवरीच्या, कुठून त्यांच्यामध्ये एनर्जी येणार स्माइल करायला. आणि त्यात पण ते उपवास तपास, आदल्या दिवशीपासून उपवास वगैरे असतो बऱ्याच जणांमध्ये, दोन दोन दिवस खाल्लेलं पुरीला टक्कर यायला लागली आणि तिला तुम्ही करायला लागतंय, आधी खायला द्या तिला. म्हणजे आता तर असं होतं की भटजींना पाठ झालेत की लग्नामध्ये विधीमध्ये कुठले कुठले कॅमेरा शॉर्ट्स आहेत, मग ते परत कॅमेरासाठी परत वेगळे करायला लावतात ते, की आता हा हे झालं आता वेगळं करा. बोल वा बाबा नो, इतकं सिस्टमॅटिक ना, की भटजी लोक पण आता एवढे हुशार लोक आहेत ना ते, की विधी वगैरे झाला की ते काय होतं फोटोग्राफर सांगतो की थांबा थांबा हे मला कॅप्चर करायचं, ते आपण परत सगळं करणारच आहोत, थांबा आधी विधी आठवून घेऊ, आणि मग ते सांगतात हा आता आपण कर आता हा हा, म्हणजे ते ऑलमोस्ट कोरिओग्राफर झालेले असतात, ते सांगत असतात अरे हे मंगळसूत्र असं नाही पकडायचं, हे असं पकडायचं दिसते आणि पण ते पूर्वीचे तुला आठवते का असं पदर बिदर धरून ते त्या पदरामध्ये नवऱ्याचं तोंड वगैरे. अरे ते व्हिडिओ होते बघ, अरे म्हणजे आई वडिलांचे लग्नाचे व्हिडिओ आहेत आपल्या जनरेशनच्या, याच्यामध्ये असे आईच्या हातामध्ये बाबांचा फोटो हातामध्ये, किंवा मग जर व्हिडिओ कॅसेट असेल तर कुठेतरी असे अचानक आठ 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 आया अशा आपल्या एकत्र अशा गोलगोल 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 गोलगोल. एवढे सगळे असे तोंड म्हणजे ते काय तेव्हा एडिटिंग करायचे काय, अरे काय स्टीव्हन स्पिलबर्ग पेक्षा भारी वाली एडिटिंग तेव्हापासून केलेली आहे. ऑन दॅट नोट आज आपण फुकट वटवट केली आहे लग्न वेडिंग ह्या विषयावरती आणि मला तर मजा आली, कारण का मराठी कन्याकडनं म्हणजे स्मिताकडनं आपल्याला जेव्हा तिच्या लाईफ मधल्या गोष्टी आणि तिचं लग्न आणि ओव्हरऑलच लग्न या विषयावरती जेव्हा माहिती मिळते तेव्हा ती आपण नक्कीच नोंदून घेतली पाहिजे आणि आपल्याला तिचा उपयोग कुठेतरी होणारच आहे. बट स्मिता तुला कसं वाटलं आमच्यासोबत फुकट वटवट करायला?
मला सुद्धा खूप खूप जास्त धमाल आली, खरंच मजा आली. असं वाटलं नाही की आपण पहिल्यांदा, याच्या आधी आम्ही फोनवर वगैरे बोललेलो आहोत, पण जेव्हा पर्सनली असं आपण बोलतोय आता एकमेकांशी, आता आपण असंच पर्सनली म्हणू शकतो ना रे व्हर्च्युअली, तर झालंय बोलणं ते खरंच खूप छान झालंय. मला तर खूपच जास्त धमाल आली, असं वाटलंच नाही की इंटरव्ह्यू चालू आहे. एक मित्राशी मी गप्पा मारते, एका भावाशी मी गप्पा मारते, मित्र म्हणण्यापेक्षा असंच वाटलं मला, आणि खरंच खूप मजा आली. अरे क्या बात आहे, तुला मजा आली ते महत्वाचं आहे, कारण मी जनरली म्हणतोच की आमच्या शोचं नावच आहे फुकट वटवट, शो मध्येच नावामध्येच फुकट आहे, त्यामुळे आम्ही तुला काही देऊ शकत नाही, पण तुला जो आनंद मिळालाय त्यातच आम्ही खुश आहोत. की बाबा सांगायला हवं होतं, मला असं वाटलं की कुरिअरने गिफ्ट हॅम्पर येणार आहे मला. सॉरी सॉरी, माय बॅड माय बॅड. बट देखेंगे उसके बारे में, कुछ ऐसे कुछ सोचा नहीं है लेकिन सोचेंगे. बट येस, धमाल आली, खूप धमाल आली. मला माहिती आमच्या प्रेक्षकांना देखील खूप धमाल आली असेल या विषयावरती ऐकायला, कारण कितीही म्हटलं तरी हा डोक्याला शॉर्ट असला हा विषय, तरी हा सगळ्यांच्या डोक्यामध्ये फिरणारा विषय आहे. सो मराठी कन्या, आमच्या प्रेक्षकांना किंवा तुझ्या प्रेक्षकांना प्लीज सांग की नाटक बिटक या युट्यूब चॅनलवरती थोडं प्रेम दाखवावं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं, आणि बाकी यू नो द ड्रिल, सो प्लीज. तर नक्कीच मला सांगायला आवडेल सगळ्यांना की मला इथे येऊन खरंच खूप छान वाटलं. आणि नमस्कार, मी स्मिता, मराठी कन्या. जे कोणी माझे फॉलोअर्स असतील, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर नक्की नक्की ना नाटक बिटक आपल्या चॅनलला, युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि जर याचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला तर तुम्ही मिस करणार नाही. एक्झॅक्टली. आणि थांब, दोन मिनिटं थांब. जीपे केलेले आहेत पैसे, बघ मिळाले का सांग मला. खरोखर चेक करू नको, ते ऍक्टिंग होता, ऍक्टिंग. थँक्यू सो मच स्मिता, मराठी कन्या. तुम्ही जर मराठी कन्याला फॉलो करत नसाल, हे पॉसिबल नाहीये, तरी जर फॉलो करत नसाल तर प्लीज जाऊन मराठी कन्याच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, तिला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, आणि तिचं जे अमेझिंग कॉन्टेंट आहे ते एन्जॉय करा. ऑन दॅट नोट, थँक्यू सो मच वन मोर टाइम स्मिता, बाय अमोल, आणि परत भेटू लवकरच. नक्कीच नक्कीच.